वटपौर्णिमेच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी सुवासिनी वडाची पूजा करत असतात तर खतवड येथील दशक्रिया विधी याच दिवशी करावा लागलाय सुवसनीचं पावित्र्य राखत वटवृक्षाच्या रूपाने जन्मोजन्मी साथ लाभावी यासाठी कुटुंबियांनी पर्यावरणपूरक असं वडाचं झाड शेताच्या बांधावरती लावून वृक्ष संवर्धन करण्याचा निर्णय घेतलाय नाशिकमधील दिंडोरी तालुक्यातील खतवड येथील पत्रकार सुखदेव खुर्दळ यांची पत्नी शारदा खुर्दळ यांचे गेल्या दहा दिवसांपूर्वी आकस्मिक निधन झालं होतं त्यांचा दशक्रियाविधी दुर्दैवानं वटसावित्री पौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिन या दिवशी आला त्यामुळे वडाचं रोपट शेताच्या बांधावरती खुर्दळ कुटुंबियांनी लावून एक आदर्श निर्माण करत पर्यावरण समतोल राखण्याचा प्रयत्न केला हिंदू पंचांगामधील ज्येष्ठ महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा हा दिवस पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो या दिवशी सुवासिनी महिला पतीच दीर्घ आयुष्यासाठी वडाची पूजा करतात आणि प्रार्थना करतात अशा या व्रताच्या दिवशी सुवासिनीची दशक्रिया विधी आल्यामुळे निसर्गत दीर्घायुष्य असणाऱ्या वृक्षाचं संवर्धन आणि जतन व्हावं या हेतूनं वृक्षाचं रोपटं लावण्यात आलंय अशी माहिती खुर्दळ कुटुंबियांनी सी चोवीस तासशी बोलताना दिली आहे सुखदेव खुर्दळ सी चोवीस तास दिंडरी नाशिक सबस्क्राईब करा सी चोवीस तास यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी